महत्त्वाचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची मर्दानी दसऱ्याची सांगता होतीये, पण ही सांगता कशा पद्धतीने होती? तर अशी मर्दानी दसऱ्याची सांगता ही खंडा उचलून होत असते. हा 42 किलोचा मार्तंडाचा खंडा हा उचलला जातो. वेगवेगळ्या कसरती केल्या जातात, त्यामध्ये दोन प्रकारच्या स्पर्धा असतात. हा 42 किलोचा खंडा एका हातात उचलून तोलणे आणि दुसरा वेगवेगळ्या कसरती करणे. खरं तर ह्या जेजुरीच्या खंडेरायाचा जो दसरा असतो तो साधारणतः राज्यभरात 9 दिवस चालतो, परंतु दसरा जेजुरीच्या खंडोबाचा दसरा हा 10 दिवस चालतो. आपण बघू शकतो या ठिकाणी दाताच्या माध्यमातून हा जो स्पर्धक आहे तो खंडा उचलत आहे. हा जो खंडा आहे तो 42 किलोचा आहे. यामध्ये वेगवेगळ्या कसरती केल्या जातात आणि सकाळी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हा जो खंडा उचलण्याची स्पर्धा असते ती केली जाते. आणि 42 किलोचा खंडा उचलून जो जास्त वेळ उचलला जाईल, वेगवेगळ्या पद्धतीच्या कसरा करून जो खंडा उचलेल आणि जास्त वेळ तोलेल त्याला, असं आपण बघू शकतो या ठिकाणी 42 किलोचा खंडा दाताने उचलणं इतकं सोपं नाहीये. परंतु ह्या वेगवेगळ्या प्रकारे खंडा उचलत जातात. खंडा उचलून जोर बैठक्या काढल्या जातात, दाताने उचलला जातो, असं ह्या खंडे उचलण्याची स्पर्धा असते. याला मार्तंड देवस्थानच्या वतीनं 30,000 पासून 5,000 पर्यंत वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसं दिली जातात. आणि अशा पद्धतीचा दसऱ्याची सांगता या खेळाने केली होती, या स्पर्धाने केली जाते. आपण याचं प्रात्यक्षिक आता या ठिकाणी पाहिलेलं आहे. कॅमेरा पर्सन चेतन सह जयदीप भगत, एबीपी माझा, जेजुरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.